सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग अजित पवार गट यांच्याकडून चालक दिनानिमित्त कर्तबगार चालकांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 17 सप्टेंबर चालक दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोलापूर एसटी स्टँड येथे कर्तबगार एसटी चालवणारे चालक, पोलीस विभागातील कर्तबगार चालक व इतर मालवाहतूक करणारे वाहन चालक या व अशा विविध सेवा बजाविणाऱ्या चालकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश सचिव संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख व एसटी स्टँड आगारातील आगार प्रमुखांचीही उपस्थिती होती. यावेळी प्रांतिक सदस्य महेश निकंबे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, महिला कार्याध्यक्ष लता ढेरे, सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रमोद भोसले, पर्यावरण विभागाचे सोमनाथ शिंदे, इम्रान शेख, अजहर पठाण, लहू गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख, अल्पसंख्याक उत्तर विधानसभा अध्यक्ष रियाज शेख यांनी केलं. एका अचानक जे उडून गेल्यामुळं त्याच्या हातात त्याच्यात अंगावर जबाबदारी पडते. म्हणजे जो काहीतरी होणार असतो तो अचानकच त्याच्या अंगावर जबाबदारी पडते. त्यांनी त्याच्या एकूण जी समजदारी वगैरे केली असते, म्हणजे मुख्य आहे त्यांनी हात चांगल्या पद्धतीनं वाहन चालवून ट्रॅफिकचे नियम पाळलेले असतात. अशाच पद्धतीने तुम्ही भविष्यामध्ये वाहन चालावं, ट्रॅफिकचे नियम पाळावे. तुमच्या हातामध्ये फक्त ट्रॅफिकचे नियम नाही आहेत. पुढच्या वर्षी महाराष्ट्र शासनाने 17 सप्टेंबर हा चालक दिन साजरा करा असा एक परिपत्रक काढलेला असून त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट आमचे नेते अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूरचे आमचे नेते संतोषभाऊ पवार यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी देशाचा मोठा दळणवळणामध्ये ज्यांचा मोठा सहभाग आहे चालकांचा त्यांचाच एक भाग त्यांचा सन्मान व्हावा यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज त्यांचा छोटासा आमच्या संतोषभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली हा सन्मान ठेवलेला आहे. या ठिकाणी एस टी स्टँडमध्ये एस टी चालक पण आहेत, पोलीस चालक पण आहेत, इतर मालवाहक वाहतूक करणारे दुसरे चालक पण आहेत. यांनी वेळात वेळ काढून इथं आलात, आमचा सन्मान स्वीकारलात, त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचा आभार व्यक्त करतो.